आणि सूत्रसंचालकांविषयी जर विचारताय ना मुकुंदजी, तर मला वाटतं सगळ्यांनीच कुणाकडून शिकायला पाहिजे, अमिताभ बच्चन यांच्याकडून शिकायला पाहिजे. म्हणजे खरं तर एक अभिनेता म्हणून तर आपण त्यांना मान देतोच, पण जेव्हा ते अँकरच्या भूमिकेत टी व्हीवर आले तर किती काही त्यांनी शिकवलं आहे आपल्याला. एक तर त्यांची ह्युमिलिटी, मी बघते की जेव्हाही कोणी हॉट सीटवर येईल, 15 वर्षाचा मुलगा असो की ते 65 वर्षाचा माणूस असो, ते सगळ्यांना आप म्हणूनच संबोधते आणि खूप मान देऊन त्यांना तुम्ही बसा, त्यांना कम्फर्टेबल करते, कारण त्यांना माहिती आहे की दे आर इन ऑ ऑफ अमिताभ बच्चन द ग्रेट. तर त्यांना नाही बाबा मी एक सर्वसामान्य माणूस आहे, ती जाणीव ते करून देतात. तर त्यांची ती ह्युमिलिटी जी आहे ती खरंच शिकण्यासारखी आहे. आणि मी कार्यक्रमांमध्ये सुद्धा बोलते इथे सांगते की एका सर्वेमध्ये असं सांगण्यात आलं की इस देश के लोगों को जितनी हिंदी किसी सरकारी अभियान ने नहीं सिखाई उतनी अमिताभ बच्चन जी के संवादों ने सिखाई. तर आपल्या मातृभाषेवर अभिमान, अभिमानाने मातृभाषा बोलणे आणि त्याच वेळी दुसऱ्या भाषांना सुद्धा मान देणे, या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून शिकतो. आणि वयाचे इतक्या वर्षापर्यंत काम करणं, काम करणं म्हणजे ते थकले नाही, अजूनही अगदी तरुणांच्या उत्साहाने ते काम करत असतात. खरंच या गोष्टी या सगळ्या लोकांकडून शिकण्यासारख्या. आणि तुम्ही मगाशी म्हणाला की एका निवेदकाला चांगला ऑब्झर्वर असणं फार गरजेचं आहे, कारण आपल्या आजूबाजूला ज्या काही घटना घडत असतात त्याच आपण आपल्या प्रेक्षकांशी शेअर करत असतो आणि त्याच्याशी मग आपला कनेक्ट जुळत असतो. कार्यक्रमाला पुढे नेऊया. श्वेता शेलगावकर ॲज अ मुलाखतकार म्हणून आता आम्हाला त्याबद्दल जाणून घ्यायचं. तुम्ही निवेदनाचे कार्यक्रम किंवा संगीत निवेदनाचा कार्यक्रम तुम्ही करत असता, आत्तापर्यंत तुम्ही कोणाकोणाच्या मुलाखती घेतलेल्या आहेत? मला वाटतं उषा मंगेशकरांची घेतलेली आहे, त्यांना उषा खन्ना, आनंदजी भाई आणि राम लक्ष्मणजी आपले, आणि मला वाटतं लीना चंदावरकर यांची घेतली. तर कुमार सानू मुंबईमध्ये झालं होतं, तो म्हणजे मुलाखत नसून अशा कार्यक्रमामध्ये संवाद करत गेलो आम्ही, तर त्यांची घेतली. आज मुलाखतकार श्वेता शेलगावकर म्हणून आम्हाला जाणून घ्यायची इच्छा. आणि कोणत्या व्यक्तीची घेतलेली मुलाखत तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली? हा, मी गीतकार समीर यांची पण घेतली. सगळ्यात जास्त आवडली होती जर मी म्हणेल तर एक तर आपले कमिशनर होते इथे अनुप कुमारजी, आता ते मुंबईला आहे आणि ते म्हणजे कला रसिक होते, त्यांनी कालिदास समारोहाचं पुनरुज्जीवन केलं. ते जेव्हा त्यांचं इथून ट्रान्सफर झालं ऑन प्रमोशन तेव्हा त्यांची एक मुलाखत घेतली होती. तर ती कारण खूप सहज व्यक्तिमत्व आहे, म्हणजे त्यात कुठलाही हे नाही आहे, IAS ऑफिसर एवढे मोठे अधिकारी तो काही नाही त्या याच्यात नाही, ते अगदी सर्वसामान्य माणसासारखे तुमच्याशी बोलतात. त्यांच्याशी जो संवाद होता तो हृदय संवाद होता म्हणून मला खूप आवडला. लीना चंदावरकर वाटतच नाही ती एवढी मोठी नटी आहे, किशोर कुमार यांची सहधर्मिणी आहे, अगदी आपली मैत्रीण आहे अशी या याच्यात त्या बोलल्या आणि खूप मोकळ्यापणाने बोलल्या. समीरसोबत जी मुलाखत होती ती मला वेगळ्या कारणाने आठवते, ते काय आता फिल्मी पर्सनॅलिटी आहे ना, तर त्यांना अशी थोडा फ्लर्ट करण्याची सवय असते, तर ते स्टेजवर थोडा त्या मूडमध्ये होते. मात्र नागपूरकर प्रेक्षकांच्या समोर आहोत याचं भान मला होतं, तर मी तिथे त्यांना थांबवलं त्यांच्याच वडिलांच्या शब्दात. ते काय म्हणे मला की श्वेताजी मैं अगर आपकी खूबसूरती की तारीफ करूं तो आप बुरा तो नहीं मानेंगे. तो मी म्हटलं की मैं आपको आप कुछ बोले उससे पहले याद दिला देती हूँ, आपके पिताजी अनजान जी ने एक गाने में लिखा था कि पराए धन पराई नार पे नजर मत डालो, बुरी आदत है ये आदत अभी बदल डालो. मग ते म्हणाले आपने तो मुझे चुप करा दिया. मी म्हणाले की आप डरेंगी तो नहीं, असे त्यांचे विचार होते. तर मी म्हटलं की नागपूरवाले किसी से डरते हैं क्या ऑडियन्सला विचारला, आणि मग मी अशी बोलते. तर या कारणामुळे मला ती मुलाखत आठवते. कुमार सानूचं काय की ही इज अ लाईव्ह वायर ऑन स्टेज,
त्याच्या समोर काही वही नाही, मोबाईल नाही, काही नाही, सगळी गाणी पाठ आहे त्याला. हां, आणि लिस्ट एक टेंटेटिव्ह केली होती, मात्र ती लिस्ट चार पाच गाणी झाली की तो समोर आणि हां कोणसा गाणं सुनना है, कोणसा सुनना है, चक्क प्रेक्षकांना विचारत सुटला आणि जी गाणी म्हणतील ते गाणं. म्हणजे त्याच्यासोबत त्याच्या टीमची किती तयारी पाहिजे तुम्ही विचार करा. हां, आणि मग मलाही तो म्हणाला की ऐसी बीच में आके आप ये नहीं सोचना, मैं तो कुछ भी बोलता रहता हूँ, आप आके पूछना आपको जो पूछना है. तर मग त्याचा ती मुलाखत अशी नव्हती की आपण बसून बोलतोय की काय, म्हणजे मला त्याला इंटरप्ट करायचं होतं प्रत्येक वेळ आणि मग बोलायचं. मात्र त्यासाठी त्याचीच परवानगी मला होती की ऐसाही मुझे अच्छा लगता है, आप ऐसे ही करो. या प्रकारे सगळ्यांचे वेगवेगळे अनुभव आहेत. आनंदजीभाई जेव्हा आले त्यांच्याकडे तो एवढा मोठा खजिनाच होता सांगायला, म्हणजे वेळच कमी पडला. तिथे मला असं वाटलं की गाणी कमी पाहिजे होती कदाचित आणि त्यांना बोलायला अजून आपण सांगून घेऊ शकतो. तर खूप वेगवेगळे अनुभव या सर्वांसोबत आले मला. आणि मुलाखत घेताना आणि एखाद्या कार्यक्रमाचं आपण निवेदन करायला जातो तेव्हा मुलाखत घेताना काही वेगळी प्रिपरेशन करावी लागते. तिथे मी सगळ्यांना सांगेन काय की गाण्याचं निवेदन मी करते तर मी त्या गाण्याबद्दल कुठली माहिती जे काही मला मिळेल माझ्याकडे आहे देऊ शकते किंवा जनरल मी काही सांगू शकते. आता मुलाखत घ्यायची आहे तर मला हे वाटतं एक तर की त्या व्यक्तीचे असे काही पैलू, अशी ही काही बाजू जी आतापर्यंत लोकांसमोर आली नाही ती जर आपण प्रश्नांच्या माध्यमातून समोर आणण्याचा प्रयत्न करू तर योग्य राहील. मात्र इथे जरा सावध राहणंही गरजेचं आहे की तुम्ही असं कुठलाही प्रश्न विचारू नका ज्याच्याने ते अनकम्फर्टेबल होती. तर म्हणून मी काय करते, शक्य असेल तर आता सेलिब्रिटीजसोबत आधी कदाचित बोलणं होत नाही आपलं तरी त्यांना वेळ नसेल तर मेलवर किंवा फोनवर तरी त्यांना विचारते आधी कुठले प्रश्न नकोय ते मला सांगा, ते मी विचारते आधी. कारण राजकीय मंडळीसुद्धा आता जे काही कार्यक्रमांमध्ये वरुण गांधी होते आणि सुब्रमण्यम स्वामी होते जे कार्यक्रम, तर तिथे काही असे मॅटर्स असतात जे लोकांसमोर डिस्कस करणं त्यांना आवडणार नाही. लोकांना आवडत असतं, हां लोकांना मात्र आवडत असतं, पण मग आपण कुठलेही वाद उपस्थित करायचं नकोय आपल्याला तिथे, आपल्याला सेन्सेशनलिझम नकोय. तर मी आधी विचारते की काय नकोय तुम्हाला ते बघा. मग जसं उषा खन्ना जेव्हा आल्या तर मी त्यांना विचारलं की सावंतकुमारजी के बारे में बात करू तो चलेगा. मी बॅक स्टेज त्यांना विचारलं होतं कारण दे आर नाऊ सेपरेटेड. तर ती म्हणे की नाही, ॲज अ आर्टिस्ट वी आर स्टील टुगेदर अँड देर इज नो बिटरनेस बिटवीन अस, सो यू कॅन इझिली आस्क, नो प्रॉब्लेम. तर हां, म्हणजे मला कारण त्यांना वी हॅव टू मेक दॅम ॲट ईज ना, पुन्हा असं नको व्हायला त्यांना की ही पुन्हा नको माझ्या कार्यक्रमात, म्हणून तर दोन्ही गोष्टींचं भान ठेवलं. आणि आता भविष्यामध्ये कोणाची मुलाखत घ्यायची अशी इच्छा आहे मनोमन, असं काही आहे का या व्यक्तीचा इंटरव्ह्यू मला घ्यायचा किंवा इच्छा? मग तर अमिताभ बच्चनच म्हणेल कारण ते खरंच सर्वांसाठी आदर्श आहे या क्षेत्रात आणि त्यांची मुलाखत घेणं मला खरंच आवडतं. अर्थात ती संधी मला, संधी तुम्हाला लागू यासाठी आमच्या सकडून सगळ्यांकडून तुम्हाला शुभेच्छा. खूप वेगळी, म्हणजे मी आता जर आठवण करेल जेव्हा महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या कार्यक्रमासाठी मी गेले मुंबईला तर तिथे आमिर खान स्टेजवर आणि आमिर खानची मुलाखत घ्यायला त्यांनी तिथे एका नवोदित अभिनेत्याला सांगितलं, मी त्याचं नाव सांगत नाही. तो म्हणाला नाही भैया वो अगर किसी भी सवाल का उलटा उत्तर दे देगा तो मैं पॅक हो जाऊंगा, मेरी इमेज खराब हो जाएगी, मैं नहीं बोलता. म्हणजे दोघा तिघांनी नकार दिला होता त्यांना. शेवटी मग त्या ग्रुपचे जे चीफ एडिटर होते त्यांनाच ती मुलाखत घ्यायला बसावं लागलं. म्हणजे एका व्यक्तीची अशी भीती लोकांना वाटते की कोणी तयार नाही त्याची मुलाखत घ्यायला, अशा प्रकारचा अनुभव. किंवा पार्लमेंटेरियन ऑफ द इयर जेव्हा कार्यक्रम दिल्लीला होता मग तिथे ओवेसी आहेत आणि दुसरीकडे बीजेपीची काही मंडळी आहे, मग कम्युनिस्ट पार्टीचे काही लीडर्स आहेत. बरं त्यांना इन्व्हाइट करायचं आहे आणि ते बोलतील आणि मॉडरेटर न्यूज चॅनलचा आहे, पण कुठेही जर परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसली तर मग सांभाळून घ्यायचं, मग ती तयारी ठेवणं गरजेचं असतं. प्रेक्षकांना
एक दोन कार्यक्रमांमध्ये काय होतं की आपण प्रेक्षकांना मोकळीक देतो की तुम्ही प्रश्न विचारा, मग त्यांनी ते काहीही विचारू शकतात, त्यांच्यावर कंट्रोल नाही आहे. मग तिथे कुणी काही विचारलं किंवा एकाने दुसऱ्यांदा प्रश्न विचारला, मग त्यांना तिथे थांबवावं लागतं. सो नॅशनल स्टुडंट पार्लिमेंटमध्ये मुलांना, मुलं तर उत्साही असतात, काहीही विचारतील, मग त्यांनाही थांबवणं तिथे. मग ती भूमिका केवळ मुलाखतकाराची नसून ती एक मॉडरेटरची सुद्धा होऊन जाते. तर त्यासाठी आत्मविश्वास असणं आणि तिथे इथे डोकं शांत ठेवणं, प्रेझेन्स ऑफ माइंड, या सगळ्या गोष्टींची.